आज प्रीमियम कृषि मार्केटला आवर्जून भेट देण्यासाठी आणि माल घेऊन भेट देण्यासाठी जे माझे पुण्यामध्ये 15 वर्ष अगदी सातत्याने केडी चौधरी डाळिंब यावरती प्रेम केलेले शेतकरी या प्रीमियम मार्केट नाशिकला अडगावला आले आणि त्यांनी आज माल आणला त्याबद्दल प्रीमियम मार्केटच्या वतीने त्यांचा सन्मान करण्याचं बाजार समितीने ठरवलं आणि म्हणून आज बाजार समितीचे सचिव खकळे साहेब यांना मी विनंती करेल की 400 किलोमीटर आलेल्या शेतकऱ्याचा सन्मान आपण तुम्ही करताय, खूप मोठेपण या बाजार समितीचं, कारण आपण शेतकऱ्यांची काळजी घेताय आणि शेतकऱ्यांची काळजी घेत असताना एक शेतकरी हिताचं मार्केट तुम्ही तयार करताय, तर ह्या तुमच्या ज्या भावना आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत। तर मी पहिल्यांदा बाजार समितीच्या वतीनं हा सन्मान होत असताना हा सन्मान आपल्याला का करावा असा वाटला, मी बाजार समितीच्या सचिव साहेबांनाच मी विनंती करेल की आपण दोन शब्द बोला आणि त्यानंतर आपण शाल श्रीफळ देऊन या शेतकऱ्यांना सन्मानित करावं। परंतु या मार्केटची पार्श्वभूमी आणि या मार्केटचं धोरण काय आहे आणि इतर राज्यामध्ये हे का अभिप्रेत आता म्हणजे व्हायला लागले की हे लोकप्रिय काय व्हायला लागले, त्यात तुमचं संकल्पना काय आहे साहेबांना मी विनंती करेल की तुम्ही सांगा। धन्यवाद। प्रथमतः मी आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे मुख्यत्वे साताऱ्याहून जे शेतकरी आपल्याकडे 400 किलोमीटरहून दूर आलेले म्हणजेच म्हणजेच त्यांना ह्या बाजार समितीचं नाव केडी चौधरींचं नाव हे त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर जवळजवळ पसरवण्यात आलेलं आहे। प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले जे हे आहेत अध्यक्ष माननीय अशोक शेठ आपसुंडे यांची मूळ संकल्पना अशी होती की शेतकऱ्यांकरता स्वतंत्र असं काहीतरी आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि त्या उद्देशानेच आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक प्रीमियम कृषी उत्पन्न खाजगी बाजार या नावाने एक बाजार चालू केला आणि या ठिकाणी भाजीपाल्याचे कांदा आणि आता नवीनच सुरुवात अगदी डाळिंबाचे सुद्धा शेतीमाल या ठिकाणी चालू केलेले। मुख्यत्वे उद्देश असा आहे की शासनाची सुद्धा एक भूमिका आहे की स्पर्धा निर्माण होणं महत्वाचं आहे। ज्या ठिकाणी स्पर्धा निर्माण होणार आहे शेतकरी त्या ठिकाणी येणार आहे, व्यापारी त्या ठिकाणी येणार आहे। आपण बघितलं असेल की आज डाळिंबाचं महाराष्ट्रामध्ये एक अतिशय मोठ्या प्रमाणात नाव केडी चौधरींचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण डाळिंब सुरू करण्याकरता आपण त्यांनाही सांगितलं की या ठिकाणी आपण चालू करूया आणि त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्या। आज 3 तारखेपासून एक चांगल्या प्रकारे शेतकरी डाळिंब शेतकरी नाशिक जिल्ह्यातले त्यांना त्यांच्या मालाला योग्य असा भाव मिळवून देणारे व्यापाऱ्यांची ह्या ठिकाणी सुविधा होणार आहे। आमच्या त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना कशा प्रकारे सवलत देता येतील हे बघतोय। या ठिकाणी शेतकऱ्यांकरता स्वतंत्र असं एक हॉस्पिटल सुद्धा उभारण्याचा आमचा मनोदय बाजार समितीचा आहे। आपण या ठिकाणी आलात खरं तर धन्यवाद। हा खरं तर आज सचिव साहेबांनी संकल्पना सांगितली की शेतकऱ्यांसाठी हॉस्पिटल म्हणजे शेतकरी राजा आहे पण त्याला काही सवलतीच्या दरामध्ये की आजूबाजूला जो शेतकरी या ठिकाणी माल घेऊन येतोय अशा शेतकऱ्यांना विशेष सवलत देण्याची सुद्धा संकल्पना बाजार समितीने ठेवलेली आहे की आज हॉस्पिटल हा एक बाजार झालेला आहे आणि तिथं लुटलं जाते। तर ही एक संकल्पना नुसतं पैसे कमवणं हे प्रीमियम मार्केटचं धोरण नाहीये। आज खकाळे साहेबांनी जे आपसुंदे साहेबांच्या मनातल्या संकल्पना ह्या सांगितल्या की जो या बाजार समितीमध्ये माल घेऊन येईल आणि तो सभासद असेल तर त्याला विशेष असं सवलतीच्या दरात त्याचे उपचार झाले पाहिजेत आणि त्याचं एक प्रशस्त हॉस्पिटल उभं राहिलं पाहिजे। खरं तर एक मोठी संकल्पना आहे, असं कुणाच्याही डोक्यात येणार येऊ शकत नाही अशी संकल्पना या बाजार समितीने आणली। कारण ज्या बाजार समिती शेतकऱ्यावरती बाजार समित्या मोठ्या होतात आणि बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी काय करू पाहतात का नाही पाहतात हे महाराष्ट्रभर मी पाहिले तुम्ही पाहताय, परंतु या बाजार समितीने एक खाजगी बाजार समितीने आज सो साहेबांच्या रूपानं आज त्यांनी एक संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। या मार्केटचा तुम्ही हितचिंतक जर असाल, या मार्केटमध्ये जर तुम्ही माल घेऊन येत असाल तर उद्याच्या भविष्यकाळात आपल्या कुटुंबातला कुणीही जरी असेल तर त्याला विशेष हॉस्पिटलमध्ये चांगली एक माफक दरामध्ये सेवा देण्याचं धोरण हे भविष्यकाळात नक्कीच इथं चालू होतंय। तुम्ही पण या आणि या मार्केटमध्ये एक आपला हितचिंतक या नात्यानं सभासद होत असताना आपल्या बाजार नालाला बाजारपेठ चांगली उपलब्ध असताना चांगला न्याय मिळवून या ठिकाणी 2 पैसे जास्तीचे बनवून घ्या हाच संदेश सचिव साहेबांचा आहे। मी आज सचिव साहेबांनी खूप चांगली माहिती बाजार समितीच्या बद्दल दिली। प्रीमियम मार्केट हे नाशिक नाही देशाच्या
काना कोपऱ्यापर्यंत हे नाव पोहोचणार आहे. हे फक्त आज 10 दिवस चालू झालेला डाळिंब यार्ड आहे, याच्या अगोदर भाजीपाला चालू झालाय, भाजीपाला सुद्धा सतत येतोय. आणि प्रशस्त अशी 34-35 एकरामध्ये ही जागा आहे की जे स्वतःचं मार्केट हे देशातलं एक नंबर मार्केट बनू पाहत आहे. आपण त्या संधीचा फायदा घ्यायला नक्की या. मी आवर्जून शेतकरी बांधवांना सांगेल, मग त्यात कांदा असेल, फळं असतील, पालेभाज्या असतील, सर्वच फळे या ठिकाणी विक्री ही दालन उभं राहिलेलं आहे, त्याचा फायदा घ्या. मी सचिव साहेब आपल्याला विनंती करतो की शरदराव राऊत आणि माऊली राऊत हे 400 किलोमीटरहून आलेले आहेत, त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन या बंधूंचा आपण सन्मान करावा. धन्यवाद. धन्यवाद. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये हे सगळं बाजार समिती काय वाटलं, तुम्हाला काय वाटलं? कारण शेवट ही बाजार समिती आजपर्यंत कुठल्या बाजार समितीने असा शेतकऱ्याचा सन्मान स्वतःहून लगेच केलेला मी पाहिलेलं नाही. पण आज तुमच्या भावना काय आहेत? सगळं ठीक आहे, आमचे तुम्ही सभासद आहात. मी माऊली राव अंथरूड तालुका पंढरपूर या ठिकाणाहून आलोय. मी स्वतः जेसीबी ऑपरेटर आहे, माझं स्वतःच मशीन आहे. पण मी एवढ्या 400 किलोमीटर लांबून इथं मार्केटला आलो, त्याचा रात्रभर मला झोप नाही, तरी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर हसतोय. मला एवढा प्रवासाचा कंटाळा आला नाही. काय नाही का, तर इथलं मार्केट बघून एवढा दर चांगला मापक भेटलाय. माझी तिथं बाग माझे 57 रुपयात मागितले होते, तरी मला इथं चांगला बऱ्यापैकी दर भेटलेला आहे, त्यामुळे मी आनंद आहे. आता असं जर दर भेटला तर मी अजून माझी आता 1.5 एकराची लागण चालू आहे डाळिंबाची. असं जर शेतकऱ्यांना प्रोत्साहन जर मिळालं तर अजून शेतकरी डाळिंबीच्या क्षेत्रात वळू शकतो. जेसीबीत एवढं कष्ट करावं लागतंय, तेवढं एवढं कष्ट भेटत करावं लागत नाही. आणि दर चांगला भेटला तर शेतकरी आनंदीच राहणार आहे. एवढी खरं तर हे दालन उभं करत असताना बाजार समितीची मोठी किमया आहे की इथं व्यापाऱ्यांसाठी सुद्धा पॅकिंग हाऊसेस आहेत बाजार समितीने दिलेले आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला खरं तर न्याय देऊ शकतोय. पुण्यामध्ये कंजेस्टेड जागा असल्यामुळं व्यापाऱ्यांना सुविधा आम्ही देऊ शकलो नाही, शेतकऱ्यांनाही कमी सुविधा तिथं कमी अधिक मिळाल्या, तरी तुम्ही समाधानी 15 वर्ष होता. परंतु आज ही बाजार समिती ही एक शेतकऱ्याची बाजार समिती म्हणून ओळखली जाईल असा तुमचा माझा विश्वास हा नक्कीच भविष्यकाळात असेल. कारण आज बाजार समितीचं सचिव म्हणून त्यांनी आयुष्यभर ज्यांनी शेतकरी हिताचंच एक मार्केटमध्ये काम केलं सचिव म्हणून, आणि तेच सचिव साहेब हे आमच्या खासगी बाजार समितीला लाभले. एक दीड शेतकऱ्याचे बारकावे, व्यापाऱ्याचे बारकावे, कामगाराचे बारकावे, ट्रान्सपोर्ट चालक, टेम्पो चालक सर्वांचे बारकावे साहेबांना माहिती असल्यामुळं त्यांनी एक संकल्पना ठेवून हे संपूर्ण मार्केट चांगलं उभं केलंय. तर आज जे राऊत 400 किलोमीटर आलेत, तर असे कुठल्याही भागातले शेतकरी असेल त्यांनी एकदा नक्कीच मार्केटला भेट द्यायला यावं, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. धन्यवाद.